ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सरकारी विभागातील कंत्राटी भरती आणि खाजगी कंपन्यांना चालवायला देणार असलेल्या शाळा संबंधित GR रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज उल्हासनगर शहरात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण खेमानीच्या आंबेडकर चौकात करण्यात आलं। शाळा बचाव कृती समितीचे प्राध्यापक प्रवीण माळवे यांच्या नेतृत्वाखाली हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले। यावेळी सरकारच्या धोरणांचा जोरदार विरोध दर्शवण्यात आला। एक दिवस शाळेसाठी या शीर्षकाखाली उपोषण सुरू होतं। दरम्यान उपोषणस्थळी विद्यार्थी नागरिकांनी सायांची मोहीम राबवून सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला। आज आम्ही उल्हासनगर 2 विभागामधील परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण ठेवण्याचं कारण राज्य सरकारने जो GR आता काढला आहे पाठीमागे, त्या GR मध्ये ज्या सरकारी शाळा आहेत महाराष्ट्र राज्यातील 62,000 सरकारी शाळा, त्या शाळा त्यांना खाजगी संस्थेला द्यायच्या आहेत। मग खाजगी संस्थेला शाळा दिल्या तर गोरगरीब विद्यार्थी शिकणार की तो लयास जाणार। आणि दुसरं म्हणजे जे सरकारी नोकर भरती असते ती सरकारी नोकर भरतीसुद्धा अंकुश आणून त्यांनी कंत्राट पद्धतीने भरती करण्याचा जो निर्णय घेतला त्याच्या विरोधात आज आम्ही ते लाक्षणिक उपोषण करत आहोत आणि आम्ही सरकारचा निषेधच करतो। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।